नमस्कार मित्रांनो, शेळी पालनातील आणखी एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेळी पालनातील ज्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या तीन महत्त्वाच्या बिमाऱ्या आहेत त्या कोणत्या आणि त्यावरती सटीक उपचार 100% उपचार कोणता, ते घरगुती असो किंवा ॲलोपॅथिक असो, या पद्धतीने आपण त्या तीन महत्त्वाच्या बिमाऱ्यांवरती उपचार पाहणार आहोत आणि त्या कोणत्या आहेत त्या जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, कारण स्किप जर केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती जी सांगितली व्हिडिओमध्ये ती चांगल्या प्रकारे कळणार नाही। मित्रांनो, मी भरपूर वेळा पाहतो की भरपूर जण जे आहेत ते फक्त व्हिडिओ पाहून जातात, व्हिडिओला लाईक देखील करत नाही आणि सबस्क्राईब देखील करत नाही। मित्रांनो, इतकी महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो आहे, त्या बदल्यात फक्त मी सबस्क्राईब मागतोय, ते सबस्क्राईब तुम्ही करायलाच पाहिजे आणि त्याचा फायदा माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे, कारण तुम्हाला या क्षेत्रातली शेळीपालन क्षेत्रातली खूप महत्त्वाची आणि डीपमधली माहिती, एक बारीक पॉईंटवरची माहिती प्राप्त होणार आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, शेळीपालनामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा भाग असतो किंवा जास्त बिमाऱ्या येण्याचा जो चान्स असतो ते असतं पावसाळ्यामध्ये। मग पावसाळ्यामध्येच शेळीपालनामध्ये सगळ्यात जास्त बिमाऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। मग त्या बिमाऱ्या कोणत्या, सहसा कोणत्या बिमाऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या बिमाऱ्यावरती सटीक उपचार कोणता, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्या बिमाऱ्या आहेत, एक तर आहे संडास, दुसरी आहे तोंडाला मावा येणे आणि तिसरी आहे सर्दी ताप आणि खोकला। हे कंबाईनमध्ये आपण सर्दी ताप खोकला ही एक बिमारी पकडूया। तर जर पाहिलं तर सर्दी ताप खोकला ह्या तीन वेगळ्या प्रकारे समस्या आहेत, परंतु त्या तिन्ही समस्या एकमेकावर अवलंबून आहेत, म्हणून ते आपण एकाच ग्रुपमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सटीक उपचार जर आपल्या शेळीपालनामध्ये भेटला तर आपल्या जनावरांचं जे स्वास्थ्य आहे ते जास्त खराब होण्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो। किंवा तुम्हाला तर माहीत आहे शेळीपालनामध्ये जर काही प्रॉब्लेममुळे शेळ्या ह्या मरण्याचे चान्स असतात, म्हणून लवकरात लवकर विलाज करणे किंवा समस्येवरती समाधान शोधणे हे आपलं फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे प्रथम कर्तव्य आहे। आपली शेळी वाचवण्यासाठी आपल्याला कोणत्याही बिमारीवरती सटीक उपचार करणं किंवा लवकरात लवकर उपचार करणं हे गरजेचं असतं। त्यासाठीच ह्या समस्या ज्या आहेत, तीन समस्या, हे आपल्या साध्या वाटतात, परंतु त्यासुद्धा एक घातक रूप धारण करू शकतात। संडासमुळे सुद्धा आपल्या कळण हे मरतात, कळणचं वजन कमी होतं, शेळ्यांचं वजन कमी होतं, किंवा सर्दीमुळेसुद्धा शेळ्या मरतात, कळणं मरतात, माव्यामुळेसुद्धा त्या मरतात। तर आपण याच्यावरती उपचार पाहूया। तर सगळ्यात पहिले उपचार पाहूया आपण संडासवरती। मित्रांनो, संडास जी बिमारी आहे ती अनेक प्रकारे होत असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकार आहेत। काही बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतात, काही व्हायरल इन्फेक्शनमुळे होतात, काही वेळा चाऱ्याच्या असंतुलनामुळे होतात, काही जास्त चारा खाल्ल्यामुळे होतात। अशा पद्धतीने जंत जर पोटात जास्त झाले तेव्हासुद्धा संडास लागते। परंतु मित्रांनो, सहजासहजी जास्त संडास कसे लागते तर चारा व्यवस्थित न खाल्ल्यामुळे अशा प्रकारे संडास लागत असते। पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन प्रकारे संडास जास्त लागते। एक तर आहे चारा हा चांगल्या प्रकारे न खाल्ल्याने, म्हणजे कवळा वगैरे खाल्ल्याने किंवा रोगीट चारा खाल्ल्याने, आणि दुसरे आहे जंत पोटात झाल्यामुळे। या प्रकारे दोन संडास पावसाळ्यामध्ये लागत असते। आणि मित्रांनो, आपल्या यावरती लवकरात लवकर उपचार करण्यासाठी सटीक उपचार शोधणं आहे, ते आपण घरगुती पद्धतीनेसुद्धा पाहूया आणि ॲलोपॅथिक पद्धतीनेसुद्धा पाहूया। संडासवरती आपण घरगुती उपचार पाहूया। मित्रांनो, घरगुती आणि ॲलोपॅथिक म्हणजे गोळ्या औषधांचा उपचार हे दोन्ही आपलं करणं आहे, तेव्हा आपल्याला लवकरात लवकर फरक हा जाणवत असतो। तर तुम्ही संडास लागल्यावरती चिंच, कवट, बाभळ आणि त्यासोबत जांबाचा पाला, हे तीन प्रकारचे पाले घ्यायचे आहे आणि आपल्या शेळीला खाऊ घालायचे। तिन्ही झाडांचे डगळे, चारही झाडांचे डगळे आपल्या काढून आणायचे आहे आणि त्या शेळीला खायला द्यायचे आहे। आणि त्यासोबतच आपण NDS नावाची गोळी शेळ्यांना देऊ शकतो। NDS गोळी, त्यासोबत अँटीबायोटिक, जर जास्त जर संडास लागेल असेल तर आपण ॲम्रोक्सिलिन नावाची अँटीबायोटिकसुद्धा शेळीला देऊ शकतो। आपल्याला काही कारणास्तव मेडिकलमध्ये जाणं होत नाही, परंतु आपल्या शेळ्यांना कारण संडास लागलेली आहे, मग आपलं काय करू शकतो, त्यांना जर औषध देणं हे महत्त्वाचं आहे। आपलं जर लहान पिल्लं असेल तर त्यांना आपण ओटू देऊ शकतो, किंवा 2 महिन्याच्या आतलं पिल्लू आहे तर मित्रांनो त्याला आपण लहान बाळाचं संडासचं औषध देऊ शकतो। लहान बाळ तर प्रत्येक घरामध्ये असतात, त्यावेळी त्याला ते लहान बाळाचं अँटीबायोटिक आपण देऊ शकतो। प्रमाण हे लहान बाळाला देतो तेवढं द्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, जी लोमोजेट नावाची गोळी आहे ती आपण त्याला संडास लागल्यावरती वापरत असतो, ती गोळी देखील आपण शेळ्यांना देऊ शकतो। मोठी शेळी जर असेल तर आपण तिला 2 गोळ्या देऊ शकतो, एक वेळा 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या संध्याकाळी, जास्त मोठी शेळी असेल तर। आणि 20-1 किलोचं जर करडू असेल तर आपण त्याला 1 गोळी देऊ शकतो, त्यापेक्षा 10 किलोचं जर करडू असेल तर त्याला 1/2 गोळी द्यायची आहे, सकाळ संध्याकाळ 1/2 अर्धी। अशा पद्धतीने मित्रांनो आपण त्याला गोळ्या देऊ शकतो।
ही गोळी जी आहे मित्रांनो जास्त वापर करायचं नाही, कारण ती माणसाची अँटीबायोटिक आहे, ते आपण 1 ते 2 दिवस वापरू शकतो. त्यानंतर आपण पाहूया सर्दी ताप खोकला, याला आपण कंबाईनमध्ये पाहूया. सर्दीसुद्धा खूप घातक बिमारी आहे शेळीपालनातील. आता या समस्येवरती आयुर्वेदिक उपचार जर पाहिला तर गुडवेल हा समोर येतो. गुडवेलामध्ये खूप जास्त ताकद आहे, इतकी ताकद आहे की तो सर्दी ताप खोकला या तिन्ही समस्येवरती खूप चांगल्या प्रकारे काम करत असतो. खूप चांगल्या विलासाठी, खूप चांगल्या लवकरात लवकर असर येण्यासाठी आपण थोडासा गुडवेल घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आहे, त्यामध्ये आपल्याला अद्रक थोडीशी मिक्स करायची आहे, तिन्हीची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ते आपण शेळीला खाऊ घालू शकतो किंवा त्याचा काढा बनवून देखील आपण शेळीला देऊ शकतो. मित्रांनो, या आयुर्वेदिक उपचारासोबतच आपल्याला जे गोळ्या औषधांचे ॲलोपॅथिक उपचार आहे ते देखील करायचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लवकर फरक पडतो. सर्दीमुळे 3 प्रकार समज जाणवतो होता. सर्दीमुळे न्युमोनिया छातीत होतो, सर्दीमुळे ताप येते, सर्दीमुळे खोकला देखील येतो. अशा पद्धतीने आपण सर्दीमध्ये या तिन्ही गोष्टी कंबाईन करणार आहोत. सर्दी झाली तर इंट्रोटास बी एच नावाचं औषध जे आहे आपल्या शेळ्याला द्यायचं आहे. हे सर्दी, खोकला, ताप हे तिन्हीवरती चांगल्या प्रकारे उपचार करतं. आपण हे शेळ्यांना प्रमाणशीर द्यायचं आहे, सकाळ संध्याकाळ 5-5 ml शेळ्यांना द्यायचं आहे. 2-2 किंवा 3-3 ml आपण कळणाच्या वजनानुसार काढायला देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, आपण जर फरक चांगल्या प्रकारे जाणवत नसेल तर किंवा जास्तच प्रमाणावर सर्दी झाली असेल तर ॲम्ब्रॉक्सिलिन नावाची जी बोलस आहे, गोळी आहे, ती आपण शेळ्यांना देऊ शकतो. मोठी शेळी असेल तर अर्धी द्यायची आहे, छोटे पिल्लू असेल गोळीतला 1/4 भाग त्याला आपण देऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, छोटे पिल्लू असेल तर त्याला वजनानुसार आपण ती गोळी एका गोळीचा 1/3 हिस्सा किंवा 1/4 हिस्सा देऊ शकतो. अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ आपल्याला ती द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, ताप जर बिना सर्दीची बिना खोकल्याची आली असेल तर आपल्याला आपण त्यांना सिनारेश नावाचं औषध देऊ शकतो. हे फक्त तापेवरती काम करत असतं. किंवा आपण त्यांना अँटीबायोटिक्स देऊ शकतो, ती ॲम्ब्रॉक्सिलिन मी तुम्हाला सांगितली, जनरल अँटीबायोटिक आहे, सगळ्यात कारगर आहे. 40 ते 45 रुपयाला एक गोळी भेटते पांढऱ्या स्वरूपातील, ते आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर आपण आता पाहूया की मावा झाला तोंडाला तर काय करायचं. मित्रांनो, तोंडाला मावा होणं हे पावसाळ्यातच शक्य आहे, कारण सहजासहज आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये तोंडाला मावा होतो. तोंडाला मावा कशामुळे होतो तर कोवळं गवत असतं, त्यावरती वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, मावा असतो, तो तोंडाला लागतो आणि तोंडाला इन्फेक्शन करतो. त्यामुळे तोंड हे नासतं आणि तोंड हे पूर्णपणे खराब होतं. अशा पद्धतीने मित्रांनो ते होत असतं. खूप घाण परिस्थिती अशी आहे, त्यामुळे खाणंपिणं सोडून देतात. कालांतराने तिथे माशी बसून आसळीसुद्धा पडू शकते. अशा पद्धतीने खराब कंडिशन होते. मग यावरती उपचार काय करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचा घरगुती उपचार आपण यावरती करू शकतो, तो आहे हळद. त्यामध्ये एक कापराची वडी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर जे तेल आहे खोबऱ्याचं असो किंवा गोड तेल असो, हे आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याला मिक्स करून चांगल्या प्रकारे लेप हा त्याच्या ओटावरती लावायचा आहे. दिवसातून 4 वेळा आपण हा विलाज करायचा आहे. 2 दिवसामध्ये तुम्हाला फरक हा 100% त्यावरती दिसेल. 2 दिवसामध्ये सर्व खपले ह्या गळून जातील आणि ती परिस्थिती चांगली व्हायला लागेल. त्यानंतर आपण केमिकलचा उपचार जर करायचा असेल, ॲलोपॅथिक उपचार, तर त्यामध्ये ग्लिसरीन आहे आणि त्यासोबत मित्रांनो आपण त्याला हिमॅक्स मल्लमसुद्धा लावू शकतो. ग्लिसरीन हे त्याच्या ओठाला लावायचं आणि हिमॅक्स मल्लम देखील त्यानंतर आपण त्यावरती लावतो. अशा पद्धतीने घरगुती उपचार आणि ॲलोपॅथिक म्हणजे केमिकलचे उपचार, गोळ्या औषधाचे उपचार आपण ह्या 3 महत्त्वाच्या समस्यावरती पाहिले. मित्रांनो, हे जे उपचार सांगतो मी तुम्हाला हे 100% कारगर आहे, 100% सटीक आहे आणि मी स्वतः याला यूज केला आहे, मी स्वतः याचा वापर केला आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगत आहे. 3 समस्या आढळल्या आपल्या शेळीपालनामध्ये. तर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ पाहून किंवा ह्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे गोळ्या औषध त्यांना देऊ शकता किंवा घरगुती उपचार करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला जर काही शंका असेल कोणत्या गोळीची किती क्वांटिटी द्यायची आहे हे मी जवळपास कवर केलेलं नाही चांगल्या प्रकारे, त्यामुळे तुम्ही मला कमेंटद्वारे देखील विचारू शकता की आपला क्वांटिटी किती द्यायची आहे किंवा प्रमाण किती द्यायचं आहे, शेळीचं वजन इतकं आहे, इतक्या महिन्याचं आहे किंवा वजन इतकं आहे, क्वांटिटी आपण किती द्यायची आहे. तर मित्रांनो, काही शंका असेल, कुशंका असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की विचारा, मी त्यावरती 100% रिप्लाय देईल. तर चला ह्या व्हिडिओमध्ये बसेल कसं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर ह्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे, त्यावरती क्लिक करून त्यानंतर घंटेचं चिन्ह येईल, त्या घंटेच्या चिन्हावरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यामुळे काय होईल, ते चॅनल सबस्क्राईब होईल आणि मी जेव्हा याच प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबवरती त्याचं लगेच सगळ्यात पहिले मॅसेज थ्रो माहिती तुमच्यापर्यंत येऊन जाईल की ह्या चॅनलचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे म्हणून. मित्रांनो, सबस्क्रिप्शन बिलकुल फ्री आहे, तुम्हाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे.
तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू अशा प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.